रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना गुन्हे शाखेने रंगेहात पकडलेल्या दोन आरोपींची काल हर्सुल कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत परवानगी करण्यात आली आहे. नितीन जाधव आणि गौतम अंगरख अशी आरोपींची नावे आहेत. 19 मे रोजी गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना पोलिसांच्या डमी ग्राहकाला 25,000 रुपये दराने रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करण्यासाठी आले असता पकडले होते. त्यांच्याकडून 6 रेमडेसिवीर जप्त केले होते. तेव्हापासून आरोपी हे वेदांत नगर पोलीस ठाण्याच्या कोठडीत होते. सोमवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कंकाळ यांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं. आरोपींना आणखी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने मात्र पोलिसांची विनंती अमान्य करीत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि त्यांची हर्सुल जेलमध्ये रवानगी केली आहे.